विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पोलीस भरती कोठे किती फॉर्म आले भाग आजच्या व्हिडिओचा या ठिकाणी तिसरा भाग आहे. परंतु त्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी कोठे किती फॉर्म आले हे सांगण्यापूर्वी तुमच्यासोबत खूपच महत्वाचं बोलायचं आहे आणि या ठिकाणी खूप जणांनी आपल्याला विरोध केलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. बऱ्याच अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बरेच अफवा पसरत आहे की या ठिकाणी कोठे किती फॉर्म आले हे कोणी टाकू नये किंवा टाकले तर त्याला रिपोर्ट करा असे तसे. परंतु महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की विजन खाकी करिअर अकॅडमी यांनी एक त्यांच्या त्याच्यावरती या पोस्ट बद्दल एक मत मांडलेलं आहे, तुम्ही नीट समजून बघायचं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस भरतीचे या ठिकाणी आणि त्या मताची 100% मी ठाम आहे. त्या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या ठिकाणी फॉर्म कमी किंवा जास्त आले तरी त्यामुळे या ठिकाणी तुमच्या कास्टचे फॉर्म कोणत्या कास्टचे किती विद्यार्थी आहेत हे समजत नाही, महिलांचे किती आहेत पुरुषांचे किती आहेत हे देखील समजत नाही, माजी सैनिकांचे किती आहे हे देखील समजत नाही. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे आपण या ठिकाणी पोलीस शिपाई या पदासाठी एकच फॉर्म भरू शकतो, केवळ एकच फॉर्म भरू शकतो आणि तोच काळजीपूर्वक भरायचा आहे. आणि माझ्या अंदाजेत या मताशी मी ठाम आहे. तुम्ही बघूनच फॉर्म बघूनच या ठिकाणी कुठे किती आलेले आहेत कशी स्पर्धा आहे हे बघूनच कॅटेगरीनुसार तुम्ही फॉर्म भरले पाहिजे. आणि याच्यावरती तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. आणि या ठिकाणी बघू शकता विजन करिअर अकॅडमीच्या सरांनी, विजन खाकी या करिअर अकॅडमीच्या सरांनी त्यांचे मत या ठिकाणी सांगितलेले आहे. तुम्ही या मताची सहमत आहात की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. आणि विजन खाकी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे. सर्व अपडेट्स आणि त्यांची बॅच देखील आहे, सर्व तुम्हाला एकदम बेसिक पासून शिकवलं जाईल, एकदम चांगली बॅच आहे, नक्कीच जॉईन करून घ्यायची आहे. चला तर आपण कोठे किती फॉर्म आलेले आहेत बघूया. तर या ठिकाणी बघू शकता, जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला तर तुम्ही या ठिकाणी मला पाठवू शकता. माझा नंबर या ठिकाणी बघू शकता 94-03-16-98-16 या नंबरवरती तुमचा या ठिकाणी अर्ज क्रमांक पाठवू शकता. तुमचे नाव आणि नाव सांगितले नाही तरी चालेल, फक्त जिल्हा सांगायचा आहे. आपण योग्य माहिती सर्व रोज देत राहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की सांगा व्हिडिओच्या शेवटला. तर मित्रांनो बघू शकता, पहिला या ठिकाणी आहे नागपूर शहर. नागपूर शहरसाठी बघू शकता 2000-2798 सकाळपर्यंत, सॉरी या ठिकाणी साडेआठ, ठीक आहे, साडेआठपर्यंत 2798 अर्ज आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघत आहात तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुंबई पोलीस चालक. मुंबई पोलीस चालक सकाळी 8:30 पर्यंत 4958 अर्ज आलेले आहेत. सिंधुदुर्ग बघू शकता 512 अर्ज आलेले आहेत. मित्रांनो, एकच फॉर्म भरायचा आहे, त्याच्यामुळे सर्व या ठिकाणी फॉर्म बघूनच या ठिकाणी किती आले कोणत्या ठिकाणी कॅटेगरीनुसारच तुम्ही बघायचे आहे. आणि या ठिकाणी जे बोलत आहेत की या ठिकाणी फॉर्म सांगणे या ठिकाणी स्पर्धा वाढते, म्हणजे तुम्ही या ठिकाणी स्पर्धेला घाबरत आहात याचा स्पष्ट या ठिकाणी विचार स्पष्ट होत आहे. तर बघू शकता SRPF धुळे 1013 फॉर्म आलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर ठाणे शहर. ठाणे शहर या ठिकाणी बघू शकता 2297 अर्ज आलेले आहेत. एकूण आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी एकूण किती 20 घटकांची माहिती बघणार आहोत. व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता चंद्रपूर. चंद्रपूरला किती आलेले आहेत बघू शकता 1483 प्लस अर्ज आलेले आहेत, कारण हा रात्री फॉर्म भरलेला आहे. त्याच्यानंतर रायगड बरेच मुले विचारत होते, बघू शकता 1378 अर्ज आलेले आहेत रात्री 11:30 वाजेपर्यंत. तर रात्री 11:30 वाजेपर्यंत 1378 अर्ज आलेले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा 8व्या क्रमांकाला आहे SRPF गट क्रमांक 2, बघू शकता 2297 अर्ज आलेले आहेत. आणि नाशिक ग्रामीण बरेच मुलं विचारत होते, तर नाशिक ग्रामीण या ठिकाणी 643 फॉर्म आलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे मुलांना या ठिकाणी बघू शकता 80% मुलांनी अजून फॉर्म भरलेले नाही, म्हणजे या ठिकाणी बघू शकता 20% मुलांनी फक्त फॉर्म भरलेले आहेत आणि अजून खूप फॉर्म येणे बाकी आहे, त्यासाठी फॉर्म बघूनच भरायचा आहे. तर मित्रांनो, पुढील फॉर्म बघण्या अगोदर आपण या ठिकाणी बघू शकता पोलीस भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर एकदम महत्वाची पुस्तके सांगत आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी बघू शकता स्मार्ट स्टडी नांदेड यांनी खूपच महत्वाची पोलीस भरती 2024 ची नवीन पुस्तके लॉन्च केलेली आहेत. हे पुस्तक, पहिलं जे पुस्तक बघत आहात 411 प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये संच आहेत, 16900 प्लस प्रश्न त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहे. दुसरे पुस्तक आहे बघू शकता पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच, हे पुस्तक या ठिकाणी अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी, हे तीनही पुस्तक आणि हे बुद्धिमत्तेचे हे देखील पुस्तक आहे. हे पुस्तक हे तुम्हाला कोणत्याही, अजून दोन पुस्तक आहे तुम्ही दाखवणार आहे, हे तुम्हाला कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडे किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट वरती भेटू शकतात. बघू शकता हे पुस्तक मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर दुसरे आहे 812
प्रश्नपत्रिका भाग एक आणि 812 प्रश्नपत्रिका भाग दोन हे पुस्तक हे सर्व तुम्हाला पुस्तक कोणत्याही पुस्तक दुकानदाराकडे किंवा ऑनलाईन अमेझॉन फ्लिपकार्टवरती ऑनलाईन उपलब्ध होतील. तर दाव्या क्रमांकाला आहे, बघू शकता, दाव्या क्रमांकाला आहे SRPF नवी मुंबई 1517 फॉर्म आलेले आहेत. 11व्या क्रमांकाला आहे रायगड अलिबाग, खूप मुले विचारत होते, बघू शकता 1403 फॉर्म आलेले आहे सकाळी 10:30 वाजेपर्यंत, हे लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता 12व्या क्रमांकाला आहे SRPF हिंगोली 1736 फॉर्म आलेले आहेत. त्याच्यानंतर बघू शकता 13व्या क्रमांकाचा ठाणे शहर चालक, 195 फॉर्म आलेले आहेत ठाणे शहर चालकला, कमी फॉर्म आलेले आहेत चालकचे. त्याच्यानंतर बघू शकता 14व्या क्रमांकाचा प्रश्न आहे SRPF ग्रुप क्रमांक 4 नागपूर, बघू शकता 2224 फॉर्म आलेले आहेत. आणि या ठिकाणी खूप महत्वाचं म्हणजे बघू शकता हा रात्री कम्प्लीट 9:30 वाजता माझा स्वतःचा फॉर्म भरलेला आहे, 9:30 वाजता, 9:30 वाजता रात्री फॉर्म भरलेला आहे पुणे कारागृहचा, तेव्हा फॉर्म होते या ठिकाणी बघू शकता 4606 हा अर्ज क्रमांक होता. एवढे फॉर्म नक्कीच आलेले आहेत. आणि आत्ता जवळजवळ हा रात्री 9:30 आहे, माझ्या आत्ता जे अंदाज या ठिकाणी 5500 प्लस फॉर्म या ठिकाणी पुणे कारागृहला गेलेले असणार आहेत. रात्री याच्याबद्दल डिटेल्स माहिती या ठिकाणी पूर्ण पुन्हा या ठिकाणी मुलांनी पाठवल्याच्या नंतर देईल. त्याच्यानंतर आहे मुंबई कारागृह 5967 प्लस फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतर आहे बघू शकता नागपूर कारागृह, नागपूर कारागृह बघू शकता 728 प्लस फॉर्म आलेले आहेत. ही माहिती या ठिकाणी थोडा डाऊट आहे, कारण ज्यांनी पाठवली त्याच्यावरती या ठिकाणी थोडा डाऊट आहे, ही माहिती रिअल असू शकत नाही, परंतु अंदाजित आहे 1000च्या आसपास फॉर्म गेले असतील. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी 3361 प्लस फॉर्म गेलेले आहेत, कारण ही माहिती कालची आहे, आजची माहिती आली तुम्हाला या ठिकाणी संध्याकाळी डिटेल व्हिडिओ भेटेल. तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारची व्हिडिओ बनवणे योग्य आहे की नाही, तुम्ही याच्याशी सहमत आहात की नाही याच्यावरती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्कीच जॉईन करायची आहे. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.